हा असला प्रसंग एखाद्या पिक्चरमध्ये दाखवला असता ना तरी सुद्धा विश्वास बसला नसता माझा. आणि इथे हे सगळं घडतंय प्रत्यक्ष आपल्या आयुष्यात. आणि आपण काहीच करू शकत नाही. आपण काय करायला हवं होतं मला सांग. काय केलं म्हणजे ती बाई आपल्या घरातून निघून जाईल. आपण ना पुरते अडकलोय. अरे मनीषाबाईंनी तो काहीच बोलत नाही. मला वाटतं ना काहीतरी ब्लॅक मॅजिक. व्हॉट रबिश. अरे हो, आर यू आउट ऑफ युअर सेन्सेस. अरे आम्ही काल तिच्या बेडरूम मध्ये गेलो होतो. अरे कसली उत्तरे दिली तिने. मनीषाबाईंनी तर गप्पच बसल्या होत्या. अरे गप्प बसण्याशिवाय पर्यायच नव्हता दुसरा काही. मला तर काही सुचे नसत झालं. तू गप्प बसली होतीस सांगतेस का. हो अरे खरच. माझा ना विश्वास बसत नाही. जिथे एक शब्द वापरला तिथे 10 शब्द वापरणारे तू. तुला शब्द सुचत नव्हता. तिने त्याच्या लग्नातल्या सगळ्या गोष्टी सांगितल्या अगदी अॅक्युरेट. मग आश्चर्य नाही वाटणार. आणि तू काहीच विचारलं नाहीस. काय बोलणार. मनीषा वहिनीने केलेला अटॅक तिने इतका स्ट्रॉंगली परतवला ना माझी तर बोलण्याची डेअरिंगच झाली नाही. म्हणजे आउटकम इज 0. अरे तुम्ही तिघी बायका जर त्या बाईला काही करू शकत नाही तर आम्ही तिघ काय करणार. आश्चर्य म्हणायचं आश्चर्यच. अरे ती बाई जे काही बोलत होती ना त्याला दुसरं काही नाव देऊच शकत नाही मी. मनोज अरे काय काय सांगावं तिने. आपल्या लग्नापासून ते पार लग्नात झालेल्या मानपानाच्या गोंधळापर्यंत. पण तू शांतपणे ऐकून घेतलंस. नाही सुरुवातीला बोलले मी. अरे पण मग विषय हुंड्यावर आणि देण्या घेण्यावर आला. मग रश्मी समोर सगळं बाहेर पडायला नको म्हणून मी गप्प बसले. तू म्हणजे ना मॅडच्यापच आहेस. अग मला सांग ती बाई लताबाई असण्याचं किती दिवस नाटक करेल. कधीतरी कुठली तरी चूक करेलच की नाही. पण तोपर्यंत ती बाई म्हणेल ते ऐकण्याखेरीज आपल्याकडे कोणताही इलाज नाही. पण काहीही झालं तरी मी त्या बाईला आई मानणार नाही. नको माणूस ग बाई नको माणूस. त्यांनी त्या बाईला काहीही फरक पडत नाही. कोणी काहीच बोलत नाहीये. दादा बहिणी राहुल रश्मी. कारण रंजू सगळेच परिस्थितीचे गुलाम आहेत. आज परिस्थिती आपल्या सगळ्यांच्याच विरोधात आहे आणि कोणीतरी ह्या परिस्थितीचा फायदा घेतोय. कोण असेल तो.